शेतकरी व पूर पीडितांच्या प्रश्नावर जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सुस्वातीताई वाकेकर आक्रमक. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीक विमा इतर समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत डफडे बजाव आंदोलन. मागील वर्षी 22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी ढगफुटी व महापुराच्या पाण्यामुळे शेतीचे घरांचे छोट्या मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. सदर नुकसानीचे पंचनामे झाले असून सदर दुर्घटनेला आज 1 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा हजारो आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळालेला नाही. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात. ज्याच्या नावे शेती नाही अशा काही लोकांच्या नावावर पूरग्रस्तांची मदतही झालेली आहे, त्यामुळे अशा नियमबाह्य मदत करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. सदर प्रकरणाची निष्पक्ष पातळीने चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या गरजू शेतकरी व लाभार्थ्यांना मदत ही तात्काळ झाली पाहिजे. तसेच 2023 खरीप पिकाचा 75% राहिलेला पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याविषयीची कार्यवाही करण्यात यावी. फेब्रुवारी 2024 मध्ये रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे उभ्या असलेल्या काढणीस तयार असलेल्या गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले याची तक्रार शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे केली, परंतु पीक विमा कंपनीचा कुठलाही प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणीकरिता आलेला नाही व आता कंपनीने अशा प्रकारची कुठलीही घटना फेब्रुवारी महिन्यात घडलीच नाही असे म्हणून शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळले आहे. याबाबत सुद्धा विमा कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विमा मिळवून द्यावा. शाळा सुरू होऊन 1 महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना अद्याप गणवेशाचे वाटप झालेले नाही, त्याबाबत सुद्धा संबंधित यंत्रणेला तात्काळ सूचना देण्यात याव्या. दोन्ही तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय व शाळा यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यासंबंधीची मागणी शासनाकडे करावी. याबाबत 7 दिवसात कार्यवाही न झाल्यास व वरील समस्या निकाली न निघाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉक्टर सुस्वातीताई वाकेकर यांनी दिला. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची कृपया नोंद असावी. या डफडे बचाव आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सुस्वातीताई वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, राजूभाऊ घुटे, अच्छेखा पठार, अमर पाचपोर, बालगजानन पाटील, प्रवीण भोपडे, समाधान दामदर, डॉक्टर प्रशांत राजपूत आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किलोमीटर बिचारे पैदल या ठिकाणी आलेत आणि त्या कशासाठी आलेत तर त्यांच्या शाळेमध्ये शिक्षक नाही. ही एकाच गावची नाही, असे तालुक्यातील अनेक गावाची परिस्थिती आहे. माझं म्हणणं आहे की या बेजबाबदार आमदारांना याचे उत्तर द्यायला पाहिजे. जनतेच्या पुढे या ठिकाणी प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकांना न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, पीक विमा दिला.